अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरा करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात मी वैशाली आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे प्रायोजक आहेत सुशांत घुगे सरांचे. महाराष्ट्र अकॅडमी क्लास 1 अधिकारी घडविणारा अकोल्यातील एकमेव क्लास. शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला घटनाक्रम, कसे नेले सुरत आणि कसे फसवले गेले. सोशल मीडियावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख गाळला. काँग्रेसचे आमदार बिकाऊ नाहीत, कमलनाथ यांचा दावा. शिंदेगड सेनेत परत येईल, खासदार संजय राऊत यांचा दावा. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून मंत्रिपदाचा उल्लेख गाळला. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक, आमदार नितीन देशमुख स्वगृही. आमदार नितीन देशमुख स्वगृही परतणार. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक. गुजरात पोलिसांनी मला इंजेक्शन दिल्याचा दावा. कौलखेड व खडकीवासियांमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाची भीती अद्याप कायम. शासनाने पूर टाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या नसल्याची नागरिकांची ओरड. पूर परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना करा. पाऊस बरसला तर या नागरिकांमध्ये भीती कायम. भीतीपोटी पावसाळ्यात धान्य भरून ठेवत नाहीत. आरआरसी न्यूजचा परिणाम. उड्डाणपुलाखालच्या अप्रोच रोडवरील स्ट्रीट लाईट लावणे सुरू. नागरिकांना इतके दिवस करावा लागला त्रास सहन. अप्रोच रोडवर लागले स्ट्रीट लाईट. उड्डाणपूल खालच्या रस्त्यावर आता उजेड. आरआरसी न्यूजच्या बातमीचा परिणाम. कोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरा करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. गटनेते एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला, गाडीत बसा. तसा मी गाडीत बसलो आणि मला थेट ठाणे पालघर मार्गे सुरतला नेण्यात आल्याचा दावा शिवसेना बाळापूर आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत शिवसेना नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. आमच्या शिवसेनेचे गटनेते आदरणीय शिंदे साहेब यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलावलं. शिवसेनेचे गटनेते म्हटल्यावर गटनेत्याचा आदेश पाळणं हे आमदाराचं कर्तव्य असते. त्यानुसार मी त्यांच्या बंगल्यावर गेलो. तिथून आम्ही चहा पाणी वगैरे घेतला आणि औरंगाबाद कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबिटकर आणि मी असं माननीय शिंदेसाहेबांच्या गाडीमध्ये आम्ही दोघं मागं बसलो. साहेब समोर होते. असं करत आम्ही ठाण्यापर्यंत गेलो. ठाण्याहून पालघरला गेलो आणि पालघरला एका ठिकाणी तिथं थांबलो आणि चहा पाणी वगैरे घेतलं. तिथं शिवसेनेचे काही 3 मंत्रीसुद्धा आणले होते. आमचे शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराजे राजे देसाई. आपण परत या, येसाल आणि आमदार लोकसुद्धा परत येतील, कारण की त्यांनी आपल्या मतदारसंघातला विचार करावा, कार्यकर्त्यांचा विचार करावा, आपल्या भविष्याच्या राजकारणाचा विचार करावा. ज्या बाळासाहेबांच्या नावावर आपण मोठे झाले त्या बाळासाहेबांचा पुत्र म्हणजे आदरणीय उद्धव साहेब आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. एकीकडे वातावरण निर्माण केले जाते की उद्धव साहेबांनी कामं केली नाहीत, दुसरीकडे प्रसारमाध्यमाच्या सर्वेमध्ये देशामध्ये 1 नंबरचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब आहे. आमदार म्हणून मला जनतेने मतदान दिलं, माझ्या पदाधिकाऱ्यानं रात दिवसाचं रात माझ्यासाठी केलं. मग आमचे सेवकराम मामा असो, उमेश भाऊ असो, आमचे तालुका प्रमुख असो, आमचे सर्व पदाधिकारी असू द्या,
यांनी जीवाचं रान करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिलं, त्याच पद्धतीनं आज रोजी जे गुवाहाटीमध्ये आमदार गेलेले आहेत, कोणाचा दुसरा टर्न आहे, कोणाचा तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत, ह्या आमदारांनी कमीत कमी, माझी विनंती आहे तुमच्या प्रसारमाध्यमातून, हे माझं आव्हान त्यांच्यापर्यंत आपण पोचवावं की आपण जे आमदार झाले, आपण सोबळावर आमदार झाले नाही, आपल्या मागं उद्धव साहेबांचा आशीर्वाद होता, आपल्या मागं बाळासाहेबांचा आशीर्वाद होता, आपल्याला आपल्या मतदारसंघातली शिवसैनिकांनी आपल्यासाठी जे जीवाचं रान केलं, आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना आपल्यासाठी रात दिवस एक केला, ज्या मतदारांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून तुम्हाला निवडून दिलं, त्या मतदाराचा, त्या पदाधिकाऱ्याचा आपण आदर करावा आणि आपल्या मतदारसंघातला भविष्याचा विचार करावा आणि भविष्याचा सर्व विचार करून तुम्ही पुन्हा परत यावं, एवढं मी सर्व त्या आमदारांना विनंती करतो. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर असलेला मंत्रीपदाचा उल्लेख गाळल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसरीकडे बंडखोरांसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजभवनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसचे एच के पाटील आणि काँग्रेसचे निरीक्षक कमलनाथ हे महाराष्ट्रात दाखल झाले असून त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसच्या आमदारांना एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल असाही दावा करण्यात आला. ये जो सौदे की राजनीति है जिसका देश में आज उपयोग किया जा रहा है, झारखंड में देखे, मध्य प्रदेश का उदाहरण आप जानते, पैसा और पोस्ट की राजनीति, ये हमारे संविधान के विपरीत है जी. और ये राजनीति की शुरुआत आगे के लिए बहुत खतरे की बात है. हमें शिवसेना को अपने आप तय करना है, वो अपने विधायकों से कैसे बात करेंगे. जहाँ तक कांग्रेस का प्रश्न है, कांग्रेस में पूरी एकता है, कांग्रेस के विधायक दिखाऊ रही है, कांग्रेस के विधायक सब टिके रहे. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजूनही शिवसैनिक, शिवसेनेचे आमदार पुन्हा एकदा त्यांच्या संपर्कात येतील आणि ते परत फिरतील असा दावा केला आहे. सालों साल से हम एक दूसरे के साथ खंदा से खंदा लगाकर काम कर रहे हैं. उनको भी इतना आसान नहीं है पार्टी छोड़ना और हमको भी इतना आसान नहीं है उनको छोड़ना. हमारा डायलॉग चल रहा है. आज सुबह भी मेरी एकनाथ शिंदे जी से बातचीत चल रही थी. आज सुबह हम दोनों ने एक घंटा बातचीत की है. यहाँ से जो बातचीत हुई उस बारे में मैंने पार्टी चीफ को बताया है. वापस एक बार बात हो जाएगी. उनके साथ जो विधायक है उनसे भी हमारी बातचीत चल रही है. सभी शिवसेना में है, शिवसेना में रहेंगे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर बायोडाटामधून पर्यावरण मंत्रीपद हटवण्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला काय अशी ही चर्चा वेगाने फिरत आहे, पण अद्याप तसे अधिकृत घोषणा झाली नाही. तर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे सुरत येथील हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने सर्व घडामोडी होत असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर असे मत मांडले आहे. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचल्याचा दावा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आमदार नितीन देशमुख नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले आहेत. मला हार्ट अटॅक आल्याचं वृत्त खोटं आहे. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. माझा घात करण्याचा प्रयत्न होता. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या 40 अधिक आमदारांचा मुक्काम सुरतमधील हॉटेलमध्ये होता. या आमदारांसोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु काही शिवसेना आमदारांना जबरदस्तीने मारून मुटकून सुरतला नेल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. शिवाय नितीन देशमुख यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यामुळे नितीन देशमुख यांच्याबाबत नेमकं काय घडलं याची चर्चा सुरू झाली आहे. अखेर नागपुरात परतल्यानंतर त्यांनी आपबीती सांगितली. मैं शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब का शिवसैनिक आहे. मैं मेरे घर को जा रहा हूँ. मैं घर को जा रहा हूँ. अभी नितिन का पूरा इतिहास मैंने बताया है कि रात को 3 बजे मैं होटल से 12 बजे निकला हूँ. रास्ते पे 3 बजे खड़ा था लेकिन 100-200 पुलिस मेरे पीछे थे. मैं कोई वाहन आया तो वाहन में मैं बैठना चाहता था लेकिन कोई वाहन में मेरे को बैठने नहीं देते थे. बाद में 100-150 पुलिस ने उठा के मेरे को हॉस्पिटल में लेके गए और वहाँ ऐसा एक नाटक रचा है कि मेरे को अटैक आ गया. ऐसा संदेश है दिया टकाटक है आणि तुमच्या सोबत चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतीमध्ये मी उभा आहे. काल काय झालं होतं नेमकं तिथे? काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्तीमध्ये हॉस्पिटलला नेलं. खाली करा, बूम खाली करा. मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती. पण त्यामागचा हेतू अटॅक आला म्हणून त्यामागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीने माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले. ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं. परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. आता सांगा काय सांगून तुम्हाला नेण्यात आलं होतं? मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव साहेब, गेल्या वर्षी पूर आलेल्या अकोला शहरातील खडकी आणि कौलखेड परिसरात पूर्ण उपाययोजना न झाल्याने याही वर्षी नागरिकांना पुराची भीती धास्तावते. 21 जुलै 2021 ची रात्र अकोला शहरातील कौलखेड आणि खडकी परिसरातील नागरिकांसाठी काळी रात्र म्हटलं चुकीचं नाही. या रात्रीत ढगबुटी सदृश्य पाऊस बरसला आणि या संपूर्ण परिसरातील घरात पुराचं पाणी शिरलं. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. हे दोन्ही भाग अकोला शहरातून जाणाऱ्या विद्रुपा आणि मोरणा नदीच्या काठावर आहेत. नदीला आलेला पूर या भागातील नागरिकांच्या घरात शिरला. जुलै महिन्यात या घटनेला 1 वर्ष पूर्ण होईल. मात्र या परिसरात पुरापासून बचावासाठी पाहिजे त्या उपाययोजना अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याची ओरड नागरिकांची आहे. नदी नाल्याचे खोलीकरण सुरू झाले, मात्र ज्या ठिकाणाहून नदीपात्र फुटलं तिथपर्यंत हे खोलीकरण व्हायचं आहे. याबरोबरच परिसरातील नालेसफाई सुद्धा पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे यावर्षीही पुन्हा पूर येतो का अशी भीती येथील रहिवाशांमध्ये आहे. एवढा पूर आला होता की आम्हाला निघायला सुद्धा चान्स नव्हता, काहीच नव्हतं. आणि त्यांना किती सांगितलं तरी आमच्याकडे या पहा तुम्ही, हो हो येतो येतो म्हणतात, येत नाही. चौकून नाला आहे, पाणी जायला जागा नाही, सगळं एकदम पायऱ्यापर्यंत आतमध्ये घरात पाणीसुद्धा घुसलं होतं. काढायला कोणी आलं नाही, काही नाही. त्यांना सांगावं तर पाहिले तर नाहीच नाही, पण यायचंही नाही, काहीच नाही. कसं निघावं? पाय घरातून बाहेर निघायला लागलं तर हातपाय घसरून पडायची हे आहे. लहान लहान पोरं आहे घरातनी. आमच्या घरचे लोक सगळे बाहेर असतात, ड्युटी करतात. मग बायानं कसं निघावं? त्यांना आम्ही सांगतो तरी ते येऊन पाहत नाही. चौकून एकदा झाडं बिडं वाढलेले असतात, ते सुद्धा काढायला येत नाही. आता उन्हाळा आहे, इचू काटा, सापं निघतात, कसं निघावं बाहेर? आतमध्ये एवढं पाणी, त्यांनी एवढा पूर आला तर आम्हाला पैसेसुद्धा दिले नाही. नाही काहीच नाही आहे. साफसफाई कसं नाही? फोन करावं लागते त्यांना किती वेळा, हो आज आलो, उद्या आलो. JCB पाठवतो म्हणतात आणि येत पण नाही, काहीच नाही. आमच्या घरात खांद्याच्या एवढं, खांद्या इतकं पाणी होतं. आणि 21 जुलैला पूर आला मागच्या वर्षी 2021 मध्ये. घरातलं पूर्ण धान्याचं नुकसान झालं, पूर्ण लाकडी वस्तूंचं नुकसान झालं आणि फ्रीज वगैरे सगळ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. आमदार खासदार लोक आले, फक्त गोष्टी करून गेले आणि काहीही डबल कोणी आम्हाला वाकूनही पाहिलं नाही की तुम्ही उपाशी आहे की काही आहे, की तुमच्या घराची काय परिस्थिती आहे, की तुमची काय परिस्थिती आहे. आणि 1 वर्ष उलटून गेलं, अजूनही म्हटलं नदीचं काही नाही, भिंत बनवायची नाही ना, कशाचंच काही नाही सुरू. अजूनही आम्हाला रात्रभर झोपायला लागत नाही आणि अजूनही भीती वाटतच आहे. शहरात उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन अनेक दिवस झाले, पण उड्डाणपुलाखालच्या ॲप्रोच रोडवर लाईट्स नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता हा त्रास दूर झाला आहे. RRC न्यूजने याविषयी बातमी दाखविल्यानंतर आता ॲप्रोच रोडची स्ट्रीट लाईट्स सुरू झाले आहेत.
उड्डाणपूल तयार झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला, पण हा दिलासा पूर्ण नव्हता. उड्डाणपुलाचे अनेक कामे बाकी आहेत. राहिलेल्या कामांमध्ये सर्वात महत्त्वाचे काम होते ॲप्रोच रोडवरील स्ट्रीट लाईट्स. हे स्ट्रीट लाईट्स न लावल्याने या ॲप्रोच रोडने जाणे येणे करणाऱ्या वाहनचालकांना मुख्यतः रात्रीच्या वेळी चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. दुचाकीस्वारांच्या गाड्यांना लाईट्स होते, पण सायकल चालविणाऱ्यांसाठी ही मोठी अडचण होती. याबाबतचा सातत्याने RRC न्यूजने पाठपुरावा केला. अखेर उड्डाणपुलाखालच्या ॲप्रोच रोडवर लाईट्स लावण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी लाईट्स लावले देखील गेले आहेत. ते रात्रीच्या वेळी लागत देखील आहेत. जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहात मोठ्या प्रमाणात पावसाळी पार्ट्या होत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा भंगार इथे जमा झाला असून अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हा सर्व प्रकार होत असल्याचे चित्र आहे. पावसाळी पार्टीचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य मंडळी, अधिकारी व कर्मचारी यांच्यातच होत असल्याचे सूत्रानुसार माहिती आली आहे. तसेच या पार्ट्या शासकीय विश्रामगृहात करणे कितपत योग्य आहे, पार्ट्यांमध्ये वाहणारी दारू ही विश्रामगृहाच्या परिसरात खाली बाटल्याच्या स्वरूपात दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या खाली बाटल्या दिसून येतात. नेमकं सामान्य माणसाला या विश्रामगृहाच्या परिसरात अशा मेजवाण्या करण्याची परवानगी नाही, पण या मेजवाण्या नेमक्या कोणाच्या चालतात, विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी कोणाची आणि कोणाच्या वरदहस्ताने हा उद्योग सुरू आहे, या सर्व गोष्टींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असून इथे बाजूलाच असलेल्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मॉडर्न इंग्लिश हायस्कूलमध्ये SSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अकोला लोकहित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था अकोला संचलित मॉडर्न इंग्लिश हायस्कूल गोवर्धन प्लॉट गंगानगर अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 10वीच्या परीक्षेचा निकाल 100% लागला. त्यामुळे मंगळवार 21 जून 2022 रोजी मॉडर्न इंग्लिश हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मॉडर्न इंग्लिश हायस्कूलच्या झालेल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकहित मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष MBL अरब होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या वित्त संचालक डॉ कनीज आयुषा अरब यांची उपस्थिती होती. मॉडर्न इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पवित यश संपादन केले. यावर्षी मार्च 2022 झालेल्या SSC परीक्षेत 19 विद्यार्थी बसले होते, ज्यामध्ये 15 पैकी 15 विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले होते, ज्यामध्ये गुणवत्ता गटात 5.80% 2 पेक्षा जास्त आणि 70% 3 पेक्षा जास्त, 60% 3 पेक्षा जास्त आणि इतरांनी सर्वसाधारण गटात यश संपादन केले आहे. फैजान अहमद खान, नवी मोहम्मद खान या विद्यार्थ्याने 95% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सीमा तस्नीम सलीम अहमद 94.60%, मोहित बेग अजहर बेग 93.40%, सबा फिरदोस शेख मजिद 91.20%, तमन्ना आसिया शेख आसिफ 90.80%, निदामा 90.80%, रियाज खान 88.60%, अरबाज खान, जबीउल्ला खान 80.20%, मोहम्मद उमेद अहमद, मोहम्मद शकील अहमद 76.60%, सुविया तबस्सुम, रईस अहमद खान 76.60%, मोहम्मद मुसैद, मोहम्मद सादिक 74.60% आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष MBL अरब, वित्त संचालक फनीज आयशा अरब, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजमत अली देशमुख, मुख्याध्यापिका शबाना आसिफ शेख, उपमुख्य शिक्षिका फातिमा फिरदोस, शिल्पा रावराळे, मोहम्मद डॉक्टर सलीम देशमुख, हसन अनास आदी शिक्षक व त्यांच्या पालकांना देण्यात आले आहे. CEO, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. संस्थेचे अध्यक्ष MBL अरब, फायनान्स ऑपरेटर डॉ कनीज आयुषा अरब, CEO अजमत अली देशमुख, मुख्य शिक्षिका शबाना आसिफ शेख, उपमुख्य शिक्षिका फिरदोस फातिमा व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. या उपमुख्य शिक्षिका फिरदोस फातिमा यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्व माध्यमिक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक कमरुनिसा अमीर अली, नवाज शरीफ, शाहिना अंजुम, अख्तर उन्निसा, निखत परहीन, महवीर ताजीन, नूर सामीना आदींनी सहकार्य केले. जो बच्चे मेरिट में आए हैं और डिस्टिंक्शन से आए हैं, उन बच्चों को सर्टिफिकेट किया गया, उनको इनाम दिए गए. इस स्कूल में 15 में से
पांच बच्चे मेरिट में हैं, पांच बच्चे डिस्टिंक्शन में हैं, तीन बच्चे फर्स्ट क्लास में, दो बच्चे सेकंड क्लास में आए, एक भी बच्चा फेल नहीं हुआ। ये रिकॉर्ड स्कूल का पिछले 7 साल से कि स्कूल का एक भी बच्चा फेल नहीं होता है और इंग्लिश मीडियम के स्कूल्स में सबसे अच्छा रिजल्ट हमारा रहा है। जो बच्चा है उसको 95% मार्क है, 90 के ऊपर पांच बच्चों को मार्क है। रिजल्ट स्कूल का बहुत अच्छा है, स्कूल की जो फैकल्टी है उन्होंने बहुत मेहनत की है और वो काबिल मुबारकबाद है। और बहुत अच्छा प्रोग्राम रहा है इसके लिए, अजमत सर और अरब साहब और क्या बोलते टीचर्स को मुबारकबाद पेश करती हूँ, सबसे ज़्यादा पेरेंट्स को मुबारकबाद पेश करती हूँ। उन्होंने अपने बच्चों पर काफ़ी मेहनत की और बच्चों ने बहुत मेहनत की और ईमानदारी से, ये सब उनकी ईमानदारी के नंबर हैं, कोई चीटिंग नहीं की बच्चों के। हालांकि उनका सेंटर यही स्कूल था, अगर वो चाहते तो चीटिंग भी करवा सकते थे, लेकिन पूरी ईमानदारी के साथ उन्होंने अपना काम किया, इसके लिए मैं उनको मुबारकबाद देती हूँ और आइंदा भी ज़िंदगी में वो इसी तरह ईमानदारी से और अच्छे से काम करेंगे और आगे बढ़ेंगे और एक अच्छे शहरी बनकर एक अपने हिंदुस्तान का नाम रोशन करेंगे। ये जो SSC का बैच जो रिज़ल्ट आया है ये 9th बैच का, और हर बैच में मॉडर्न इंग्लिश हाई स्कूल जो है वो 100% रिज़ल्ट लाती है। इस बार होम सेंटर की वजह से होने के बावजूद भी बच्चों का जो है वो एकदम फेयर ऑनेस्ट एग्ज़ाम लिया गया और बच्चों ने जो कामयाबी हासिल की है, जो सफलता हासिल की है, इसमें उनकी मेहनत का श्रेय है, हमारे टीचर्स ने जो हार्डवर्क किया उसका श्रेय है और मैनेजमेंट का जो सपोर्ट था कि हमको एकदम फेयर एग्ज़ाम लेना है, तो इसी तरीके से ये बच्चे जो है वो 100% रिजल्ट हमारा लगा है। और हमारे जो 15 में से 5 बच्चे अबव 90% है, 5 अबव 80% है, 2 फर्स्ट क्लास, 3 फर्स्ट क्लास में है। अकोला येथील अशोक वाटिका ते नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक चारचाकी वाहने विक्रीसाठी तसेच दुरुस्तीसाठी तर काही त्या ठिकाणी असलेले डॉमिनोज व अन्य दुकानांमध्ये येणारे आपली वाहने रस्त्यावर उभी करत असल्याने हा मुख्य रस्ता अपघाताचे ठिकाण बनले आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याच ठिकाणी उड्डाणपुलावर येण्याजाण्याचा मार्ग प्रारंभ होतो। अकोला येथील अशोक वाटिका ते नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते। ही वर्दळ कमी करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली, मात्र याच मार्गावर आज मेकॅनिक, डॉमिनोज, चारचाकी वाहनांची खरेदी विक्री असे विविध प्रकारचे उद्योग या ठिकाणी सुरू असतात, ज्यामुळे या ठिकाणी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात। परंतु या वाहनांमुळे या मार्गावरील वाहतुकीला खोळंबा निर्माण होत असतो। या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता वाहने उभी असल्याने वापराने शक्य नाही, याच कारणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित होते। अरुंद रस्ता असल्यामुळे अपघात देखील होऊ शकतात, अशावेळी प्रशासनाने वेळेत लक्ष घालणे गरजेचे आहे, ज्यामुळे येथील वाहतूक सुरळीत चालणार। शेगाव नगरपालिका अवघ्या 7 महिन्यातच प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग व त्यांचे कंत्राटदार यांनी मिळून या नगर परिषदेला विकृत स्वरूप आणले आहे। आज गावामध्ये प्रत्येक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या घाणीपासून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, डायरिया अशा विविध प्रकारचे जीवघेणे आजार होतात, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना या सर्वसामान्य जनतेप्रती कोणतेच उत्तरदायित्व नसल्याचे दिसते। 2 वर्षांपूर्वी शेगाव नगर परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 लाख रुपयांचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला। त्यावेळेस नगराध्यक्ष सौ शकुंतला तैबूज यांनी बुलढाणा येथे जाऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार घेतला। आज मात्र सत्ता संपताच अवघ्या 7 महिन्यात या गावची अशी दयनीय परिस्थिती होईल याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती। ही परिस्थिती ओढवून घेण्याचे काम शासन, प्रशासन, अधिकारी, आरोग्य विभाग आणि स्वच्छतेचे कंत्राटदार यांनी केले आहे। आज शेगावमध्ये जीवघेणे आजार आणि महामारी पसरली असून ही परिस्थिती नियंत्रित करून संबंधित दोषींवर लवकरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील लोकांकडून होत आहे। अकोला शहरात पावसाने भाजी बाजारांमधील व्यवस्थापनाचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे। आज बाजार अक्षरशः घाणीचे माहेरघर बनले आहेत। प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून ग्राहकांना भाजीपाला घेताना बाजारातील दुर्गंध असहनीय होत आहे। भाजी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठीच त्रासदायक ठरत आहेत जनता बाजार। अकोला शहरातील मुख्य बाजारात भरपूर विक्रेते आहेत,
ते नागरिकांना ताजी भाजी तर पुरवतात, मात्र बाजार उठताच तिथे होणारा कचरा न बघवणारा व तेवढा दुर्गंधीयुक्त असतो। जागोजागी उघड्यावर पडलेला कचरा सडून रोगराईला आमंत्रण देत आहे। काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असतो, त्याचा दर्जा उत्तम राहावा म्हणून डोळ्यात तेल घालून त्याची राखण करतो, मात्र शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात खरेदी केलेल्या भाजीपाल्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या दलालांकडून शहरातील भाजी मार्केटमध्ये या भाजीपाल्याची विक्री करताना कशाचीही काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळत आहे। ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून बाजारात स्वच्छता निर्माण करणे आवश्यक आहे, अन्यथा पावसाळ्यात विविध आजारांना अकोलेकरांना सामोरे जावे लागेल हे निश्चित। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे प्रायोजक आहेत सुशांत घुगे सरांचे, महाराष्ट्र अकॅडमी क्लास वन अधिकारी घडविणारा अकोल्यातील एकमेव क्लास। शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला घटनाक्रम, कसे नेले सुरत आणि कसे फसवले गेले। सोशल मीडियावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख गाळला, काँग्रेसचे आमदार बिकाऊ नाहीत कमलनाथ यांचा दावा, शिंदेगड सेनेत परत येईल खासदार संजय राऊत यांचा दावा। आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून मंत्रिपदाचा उल्लेख गाळला। मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक, आमदार नितीन देशमुख स्वगृही, आमदार नितीन देशमुख स्वगृही परतणार, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक, गुजरात पोलिसांनी मला इंजेक्शन दिल्याचा दावा। कौलखेड व खडकीवासियांमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाची भीती अद्याप कायम, शासनाने पूर टाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या नसल्याची नागरिकांची ओरड, पूर परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना करा, पाऊस बरसला तर या नागरिकांमध्ये भीती कायम, भीतीपोटी पावसाळ्यात धान्य भरून ठेवत नाहीत। आरआरसी न्यूजचा परिणाम, उड्डाणपुलाखालच्या अप्रोच रोडवरील स्ट्रीट लाईट लावणे सुरू, नागरिकांना इतके दिवस करावा लागला त्रास सहन, अप्रोच रोडवर लागले स्ट्रीट लाईट, उड्डाणपूल खालच्या रस्त्यावर आता उजेड, आरआरसी न्यूजच्या बातमीचा परिणाम। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स। दर्शकांनो, आम्ही आपल्यासाठी रोज दोन नवे कार्यक्रम घेऊन आलो आहोत, सकाळी 8 ते 9 यावेळेत गुड मॉर्निंग अकोला आणि दुपारी 2 ते 3 यावेळेत गृहिणींसाठी सिटी मैत्रीण, हे ते दोन कार्यक्रम आहेत। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार।